नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यापासून 20 किलोमीटर असलेल्या सुगाव कॅम्प ह्या गावात गोविंद मसनाजी वाडीकर 1972 सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून आत्तापर्यंत जमीन खसून खातात. त्यांच्याकडे सबळ पुरावे असूनही पट्टे झालेत, परंतु सातबाऱ्यात नोंद झाली नाही. या गावची लोकसंख्या 3000 आहे आणि दलिताची कुटुंबसंख्या 300 आहे. आमची हे जी गायरान आम्ही बऱ्याच वर्षापासून कास करून खात आहे, आमच्या ताब्यात आहे आणि त्याच्यावर आमच्या कुटुंबाचा पूर्ण उपनिर्वाह चालतोय. आमच्याकडे पुरावे म्हणजे शासनाने दिलेले पट्टे आहेत आमच्या, त्या पट्ट्याच्या आधारे काही लोकांचे सातबाऱ्या तयार झालेले आहेत आणि आमचे काही शिल्लक राहिलेले आहेत. गोविंद मसनाजी वाडीकर हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची 40 कुटुंबात त्यांची जगण्याची स्थिती खूप गंभीर आहे. ते गरजू भूमी शेतमजूर आहेत, त्यांना जगण्याला जमीन नव्हती म्हणून ते जमीन पकडले. आम्हाला पट्टे आमच्या नावावर करून द्या, सातबारा बनवून द्या म्हणून सरकारशी भांडत आहो, सरकारला अर्ज देत आहो. आम्हाला सातबारा दिलंच पाहिजे, कलेक्टरचे पट्टे आहेत आमचे. आम्ही शासनाला एकच सांगणार आहोत की ही जमीन आमच्या नावानं करून आम्हाला सातबारा द्या, कारण ही जमीन आम्ही सोडणार नाही. आमचं पूर्ण कुटुंबाचं जीवन ह्या जमिनीवर आहे. ती जर जमीन आमच्या हातून गेली तर आम्हाला उपासमारीची वेळ येणार आहे आमच्या कुटुंबावर, तर कशावर जगावं आम्ही. गोविंद मसनाजी वाडीकरच्या लढ्यामध्ये 40 कुटुंब आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचा लढा यशस्वी होण्यासाठी माननीय डिप्टी कलेक्टर साहेब देगलू यांना ह्या फोनवर संपर्क साधून त्यांना गोविंद मसनाजी वाडीकर आणि 40 कुटुंबाला सातबारे देऊन जमीन काबीज करावं, त्यांना सन्मानानं जगण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावं. मी शांता येवतीकर, राजे महाराष्ट्र, इंडिया अनहर्ड, नांदेड.